नमस्कार. गुरुचरित्र कथासार अध्याय क्रमांक 45 मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. अध्याय क्रमांक 44 आपण कोष्टी आणि श्रीशल्य पर्वत याबद्दल ऐकलेलं आहे. तर आपण अध्याय क्रमांक 45 शिकणार आहोत. नवीन नंदी या नावाच्या ब्राह्मणाच्या पूर्ण शरीरावरती कोड फुटलेले होते. खूप उपाय केले परंतु काहीच गुण आला नव्हता. नंदीला देवीने साक्षात्कार दिला व पुढे चंदला परमेश्वरीला जायला सांगितले. नंदी त्या ठिकाणी 7 महिने राहिला. नंदी म्हणजे तो ब्राह्मण आहे हे लक्षात घ्या. 7 महिने राहिल्यानंतर तिथेसुद्धा त्याने सेवा केली. देवीने त्याला पुढे गाणगापूरला जाण्याची आज्ञा दिली. नंदीच्या मनात नसतानासुद्धा तो देवीच्या आज्ञेमुळे गाणगापूरला आला होता. गाणगापूरला चौकशी करण्यासाठी तो अचानक स्वामींच्या मठात आला. त्याला पाहताच स्वामी म्हणाले, तुझ्या देवावर जास्त विश्वास आहे ना, मग देवाला सोडून माणसाकडे कशासाठी आलास तू? तो ब्राह्मण स्वामींना म्हणाला, माझ्याकडून फार मोठी चूक झाली, मला क्षमा करा. मी अशिक्षित आहे, मला तुमचा महिमा कळला नाही, मी चुकलो, माझा उद्धार करा. हे त्याचे कळवळीचे शब्द ऐकून स्वामींना त्याची दया आली. स्वामींनी त्या कुष्ठरोग्याला स्नानासाठी संगमावर जायला सांगून पुढे त्याला पिंपळाला प्रदक्षिणा घालून नंतर अंगावरील वस्त्र दूर टाकण्यास सांगितले. त्याने स्वामींनी सांगितल्यानुसार सर्व काही केले तर काय आश्चर्य, तो आता जास्त तेजस्वी दिसू लागला होता. हा स्वामींचा चमत्कार होता. त्या ब्राह्मणाने ज्या ठिकाणी त्याच्या अंगावरील वस्त्र काढून टाकले होते त्या ठिकाणी मात्र क्षाराने जमीन पांढरी झाली होती. कोड गेल्यामुळे ब्राह्मणाला अत्यानंद झाला. त्याने स्वतःचे पूर्ण शरीर चांगले झाल्याचे सांगितले पाहिले, परंतु त्याच्या मांडीवर थोडे कोड शिल्लक राहिले होते. स्वामींना त्याने हात जोडून ते कोड राहिल्याचे सांगितले. स्वामी म्हणाले, तो डागसुद्धा जाईल, तू चिंता करू नकोस, परंतु तू काव्यरचना करून देवतांना प्रसन्न केले पाहिजे, म्हणजे तो डाग नाहीसा होईल. ब्राह्मण म्हणाला, स्वामी मी काव्यरचना कशी करणार, मी अडाणी आहे, अशिक्षित आहे. तेव्हा स्वामींनी त्याच्या जिभेवर भस्म टाकताच त्याचा अशिक्षितपणा नाहीसा होऊन त्याने स्वामींवरतीच काव्य केले. स्वामींना बऱ्याचशा कविता म्हणून दाखवल्या. स्वामी प्रसन्न झाले. स्वामींनी त्याचे नाव बदलून कवीश्वर ठेवले. त्याच्या मांडीवरचा डाग आता नाहीसा झाला होता. स्वामींनी त्याला शुभाशीर्वाद दिला व त्याने स्वामींना नमस्कार करून निरोप घेतला. तो त्याच्या घरी आनंदाने परतला. तर अध्याय क्रमांक 45 इथे समाप्त होतो आहे. आपण लवकरच पुन्हा भेटूया अध्याय क्रमांक 46 धन्यवाद.